इकडे राज्यसभेमध्ये महाविकास आघाडीतल्या समन्वयाच्या अभावामुळे 26 जागा गमवावी लागली, पण हाच समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून येऊ लागलेला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडनं सेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना संपर्क साधला जातोय अशी माहिती सूत्रांकडनं कळतीय. यावरून शिवसेना नाराज आहे अशीही माहिती समोर येते. राज्यसभेमध्ये नाना पटोलेंच्या काँग्रेसने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची मतं पळवत आहे आणि शिवसेना आपल्या आमदारांवर अविश्वास दाखवत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी जो धोका ओळखलाय तो मवियाच्या नेत्यांना दिसत नाहीये का, की मवियाच्या नेत्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय? आम्ही सगळे महाविकास आघाडी मिळून जर लढलो तर संख्याबळ जे आहे ते आमचं पूर्ण करू पहिल्या कोट्यातच. मवियाकडे संख्याबळ पुरेसं असेलही, पण मतदान गुप्त आहे त्यामुळे कोण कुणाला मतदान करेल हे सांगता येत नाही. चमत्काराची भाषा करणारे बरं का, कधीतरी एखादा फुगा फुटला असेल अनावधानानं, परत नाही. दोन्हीकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे उमेदवार ही आपली जागा सेफ करण्यासाठी अपक्ष आमदारांना संपर्क करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यामुळेच प्रश्न विचारला जातोय, शिवसेना नाराज आहे का, मवियामध्ये समन्वय नाही का? नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला काही मतांची गरज असल्याचं पाहायला मिळालं होतं. आता हीच वेळ काँग्रेसवर आली आहे. काँग्रेसला विधान परिषद निवडणुकीत 8 ते 9 मतांची गरज आहे, तर राष्ट्रवादीला 1 मताची गरज असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये गुप्त पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यामुळं कोणताच पक्ष रिस्क घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही आहे, आणि यासाठीच एकमेकांच्या आमदारांना फोन जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांना दिली आहे. आणि संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून येण्यामध्ये कुठलीही अडचण नाही. 100% 6 उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येईल. महाविकास आघाडीचे आमचे सर्व आमदार अत्यंत समाधानी व्यवस्थित आहेत, चांगलं मतदान होईल, आमचे 6 उमेदवार विजयी होतील. या निवडणुकीत 13 अपक्ष आमदार तर छोट्या घटक पक्षांचे 16 आमदार महत्वाचा रोल पार पाडणार आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे गाफील राहणं महाविकास आघाडीला परवडणारं नाहीये. शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार कोण आहेत त्यावरही एक नजर टाकूया. अपक्ष मंजुळा गावित, प्रहार जनशक्तीचे राजकुमार पटेल, प्रहार जनशक्तीचेच बच्चू कडू, अपक्ष ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष नरेंद्र भोंडेकर आणि अपक्ष गीता जैन. दुसरीकडे महाविकास आघाडीतील याच नाराजीचा फायदा भाजपनं उठवायचा ठरवलाय. चित्र जे समोर येतं ते स्पष्ट आहे. राज्यसभेमध्ये नाना पटोलेंच्या काँग्रेसने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची मतं पळवत आहेत आणि शिवसेना आपल्या आमदारांवर अविश्वास दाखवत आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी प्रत्येक वेळी माध्यमांसमोर येऊन बोलणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सध्या कृतीवर भर दिलाय. खबरदारी तर आम्हाला राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच गोष्टीची घ्यावी लागणार आहे, ती घेऊ आम्ही. या देशामध्ये राज्यामध्ये अंधश्रद्धेवरती कायदा आहे हे लक्षात घ्या. चमत्काराची भाषा करणारे बरं का, कधीतरी एखादा फुगा फुटला असेल अनावधानानं, परत नाही. राज्यसभेत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारासाठी मतं कमी पडत होती. आता विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेनेच्या अतिरिक्त मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपला आव्हान देणारे राऊतही सध्या गप्प आहे. आणि त्यामुळेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची फोनाफोनी सुरू झाली. यावरूनच महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरू आहे आणि याचाच फायदा भाजप घेण्याची दाट शक्यता आहे. आगे आगे देखिए होता है क्या. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.